हाय, मी रिचा. रिचर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपली रेसिपी आहे, घरगुती पद्धतीने आपण सांबार मसाला इथे बनवणार आहोत. त्याच्यासाठी घेतलेली सामग्री पुढीलप्रमाणे: 25 ग्रॅम काश्मीरी मिर्च, एक वाटी धणे, 2 चमचे चण्याची डाळ, 2 चमचे उडदाची डाळ, 1 चमचे आपण घेतलेले आहे जिरे, 1 चमचा आपण तुरीची डाळ इथे घेतलेली आहे, 1 चमचा हळद, 4 ते 5 काळे मिरी आपण घेतलेले आहे, 1 छोटा चमचा आपण मेथी घेतलेली आहे आणि आपण 1 चमचा हिंग घेणार आहोत. छान तापलेला आहे. आपण याच्यामध्ये आता धणे घेणार आहोत. आपण धणे भाजून घेणार आहोत छान गोल्डन रंग येईपर्यंत. आता आपले धणे भाजून झालेले आहेत, त्याच्यासोबतच आपण जिरे पण ॲड करणार आहोत. जिरे पण आपण भाजून घेणार आहोत. आपले धणे आणि जिरे भाजून झालेले आहेत. आता आपण आपल्या ह्या ज्या डाळी आहेत त्या घेणार आहोत. चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि तुरीची डाळ. आता ह्याला छान खमंग आपण भाजून घेणार आहोत. आपल्या या डाळी छान भाजून झालेल्या आहेत, त्यांना छान तांबूस कलर आलेला आहे आणि छान सुवास पण त्याचा येतो आहे. आता आपण ह्या काढून घेणार आहोत. आता आपण इथे मेथीचे दाणे घेणार आहोत आणि आपण 5 ते 6 काळी मिरी इथे घेतलेले आहे. याला जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे, त्याच्यामुळे आपण अगदी कमी वेळात याला काढून घेणार आहोत. आता मी इथे 2 ते 3 ड्रॉप तेल घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काश्मीरी मिर्च आता भाजून घेणार आहोत. आता आपली ही मिरची सुद्धा छान भाजून तयार आहे. याच्यात आपण मिरची आपली ऍड करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. आता आपण मिरची ग्राइंड करून घेणार आहोत. आता आपण मिरची थोडी जाडसर ग्राइंड करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता आपल्या डाळी, जिरे, धणे हे छान ॲड करणार आहोत. आता आपण हिंग घेणार आहोत त्याच्यात आणि हळद आणि पुन्हा हे छान फाईन आपण फाईन ग्राइंड करून घेणार आहोत. आपला सांबार मसाला तयार आहे. हा तुम्ही कधीही सांबार बनवाल तेव्हा ताजा बनवून घेऊ शकता. एक महिनाभर हा मसाला छान टिकतो आणि तुम्ही नक्की करून बघा की आपण घरी बनवलेल्या सांबार मसाल्यापासून जो सांबार बनतो तो अतिशय अप्रतिम लागतो. आपला हा सांबार मसाला रेडी आहे.
नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।